आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सेंद्रिय शेतीचा फायदा मुला नातवंडांना होईल. सेंद्रिय शेती केली तर आता जगायचं कसं? शिरोळ तालुक्यातील हेरवाड परिसरातील एका शेतकऱ्याची ही व्यथा. सेंद्रिय शेती केली तर त्याचा फायदा मुला आणि नातवंडांना होईल, त्यामुळे आता सेंद्रिय शेती करत बसलो तर जगायचं कसं हा प्रश्न आहे, अशी खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. हेरवाड परिसरातील शेतकऱ्यांचे सेंद्रिय शेतीकडे अजिबात ओढा नाही, कारण सेंद्रिय शेती करत बसलो तर त्याचा फायदा पुढच्या पिढीला होईल, मग आता जगायचं कसं या प्रश्नानं ग्रासलेले हे शेतकरी आपसुकच रासायनिक खताचा वापर करत आहेत. 13 खतांची मात्रा एकत्र करून असे 5 डोस द्यावे लागतात तेव्हा कुठे जगायचा मेळ बसतो, असे स्पष्ट मत हेरवाडच्या सदाशिव नेरले या शेतकऱ्याने महानकारी न्यूजशी बोलताना व्यक्त केले. महानकारी न्यूज साठी हेरवाडहून मोहन जमादार. काय नाव आपलं? सदाशिव कल्लप्पा नेरले. गाव? हेरवाड. हेरवाड से तुम्ही? हेरवाड. हेरवाड. आज कोणत्या शेतामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी? 1200 गट नंबर आहे. 1200 गट नंबर. आणि या गट नंबर मध्ये आता कोणतं पीक आहे? आता हे 1001 म्हणून ऊसाचं पीक. आणि मग ऊसाच्या पिकामध्ये आता किती महिन्याचा ऊस आहे हा? हे आता सहा महिन्याचा ऊस आहे. आणि या 6 महिन्याच्या पिकाला आता हा डोस दिलाय ऊसाचा खताचा? अगोदर दिले डोस. एकदा एक वेळ दिलाय? आता दोन वेळा दिलाय. दोन वेळा दिलाय. रासायनिकच खत आहे? हा रासायनिक. कोणकोणतं खत आहे म्हणायचं? हे युरिया आहे. हा. पोटॅश, सुपर फॉस्फेट, कॉन्टिटॅक आणि सिलिकॉन. अच्छा. अशा अनेक पिकाचं तुम्ही ह्या रासायनिक खताचं मिक्सर करून या ठिकाणी आता तो डोस द्यायला आलाय. अलीकडं गणपतराव दादा म्हणा किंवा तुमचे कल्लापणा आवाडे म्हणा या लोकांनी तुम्हाला सेंद्रिय खताचं नियोजन करण्यासाठी सांगितलं होतं. सेंद्रिय खतामुळे त्या ऊसावर परिणाम होत नाही काय? नाही होतोय की होतो, परंतु काय होतंय आता आम्ही आता ताग मोडलंय. हा. ढेलच्या त्यांच्या ढेलच्या मोडून घातलंय सगळी शेणखत सोडलंय. हा. अगर इकडे इकडे कोंबडी खत सोडलंय. अच्छा.